नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एकदा हाताला लावलेलं नेल पेंट ड्राय झालं की ते लगेचच रिमूव्ह करायचं असेल तर नेल पेंट रिमूव्हरचा वापर करावा लागतो, त्यानंतरच नेल पेंट आपल्याला रिमूव्ह करता येतं। पण घरगुती एक सोपी ट्रिक वापरून आपण हाताला लावलेलं नेल पेंट सोप्या ट्रिकने रिमूव्ह करू शकतो। नेल पेंट संबंधीच्या अजून दुसऱ्या काही 2-3 टिप्स मी शेअर केलेल्या आहेत, ज्या तुम्हालासुद्धा माहीत असणं गरजेचं आहे। नेल पेंट लावण्यापूर्वी नखांची काळजी कशी घ्यायची आणि त्यानंतर नेल पेंट लावलेलं असलं आणि लगेच आपल्याला ते रिमूव्ह करायचं असेल तर ते नेल पेंट रिमूव्हर न वापरता कसं रिमूव्ह करायचं, अशाच प्रकारच्या उपयोगी आणि उपयुक्त टिप्स मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असते। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर नक्की करा आणि आजच्या सगळ्या टिप्स पूर्ण बघा। व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर मग व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा। सगळ्यात आधी आपण चुरगाळलेला जो रेनकोट असतो तो कोणालाही आवडत नाही, त्यामुळे रेनकोटची सोप्या पद्धतीने घडी कशी घालायची ते बघूया। पावसाळ्यामध्ये सगळेजण रेनकोट हा खूप आवडीने यूज करतात आणि खरंच वेअर करायलासुद्धा तो सोपा असतो। छत्री जास्त वेळ आपल्याला हँडल करायला अवघड जाते, तसं काही रेनकोटचं नसतं, त्यामुळे लहान मुलं मोठे सगळेजण वेअर करतात। तर त्याची घडी कशी घालायची ते बघूया। रेनकोटची घडी घालताना सुरुवातीचं बटन जे असतं वरच्या साईडचं ते पण लावायचं आणि एकदम जे बॉटमचं बटन आहे ते पण लावायचं। त्यानंतर दोन्ही बाजूची जी साईड असते ती एकावर एक फोल्ड करायची, जशी मी व्हिडिओत तुम्हाला दाखवली तशी। आणि फोल्डिंग जी आहे ती फ्रंट साईडला मी जशी केलेली आहे व्हिडिओमध्ये तशीच करून घ्या। त्यानंतर जो हुडचा पोर्शन होता तो पण मी असा मध्ये फोल्ड केला आणि जो काही खालचा जो पोर्शन होता बघा इथे बॉटमच्या साईडचा तो पण मी असा गुंडाळा करत करत थोडे थोडी फोल्डिंग करून इथंपर्यंत आणलेला आहे। स्लीव ज्या आहेत त्या आपण तशाच साईडला ठेवलेल्या होत्या एकावर एक, तर त्या आतमध्ये कुठेही घालायच्या नाहीत। एकावर एक पोर्शन टाकला की नंतर तो स्लीवने कवर करता येतो। स्लीवने अशा पद्धतीने एक फोल्डिंग घ्यायची आणि उरलेल्या स्लीव अशा पद्धतीने पॉकेटप्रमाणे आतमध्ये इन्सर्ट करायच्या। तुम्हाला इन्सर्ट करण्यासाठी आपोआपच हा पॉकेट तयार होतो आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या उरलेल्या स्लीव ज्या आहेत ते इन्सर्ट करू शकता। सोप्या पद्धतीने केलेली ही घडी अशा पद्धतीने जर केली तर चुरगाळला जात नाही आपला रेनकोट आणि त्याला घड्यासुद्धा पडत नाहीत। तर सोप्या पद्धतीने घडी घाला, रेनकोट जास्तीत जास्त दिवस टिकतो, खराब होत नाही। जर चुरगळला तर तो लवकर फाटतो आणि याचं फॅब्रिकसुद्धा खराब होतं आणि चुरगळलेला रेनकोट दिसायलासुद्धा चांगला दिसत नाही। अशा पद्धतीने घडी घातली तर प्लेन व्यवस्थित घडी होते आणि अशा पद्धतीने कुठेही घेऊन जायलासुद्धा हा सोपा आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेनकोटची घडी घालण्याची पद्धत नक्की सांगा। आवडली असेल तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने रेनकोटची घडी घालून बघा। असा वेळही नसेल तरी अगदी उभा राहिल्या तुम्ही या पद्धतीने रेनकोटची घडीसुद्धा घालू शकता। पुढची आपण टीप बघूया, ती म्हणजे अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये असलेलं डेटॉल। डेटॉल जे आहे ते फक्त क्लिनिंगसाठीच घरामध्ये कामाला येतं किंवा आंघोळीच्या पाण्यात टाकण्यासाठीच कामाला येतं असं नाही, तर डेटॉल आपण सगळीकडेच वापरतो। घरातील जंतू मारण्यासाठी म्हणजे फरशी वगैरे स्वच्छ करतानासुद्धा आपण डेटॉलचा वापर करतो, कपड्यांसाठी करतो, तशा वेगवेगळ्या निरनिराळ्या पद्धतीने आपण डेटॉलचा वापर करत असतो। तर सगळ्यांनाच हा डेटॉलचा वापर माहीत आहे आणि सगळ्यांनाच आवडतोसुद्धा। प्रत्येक घरात डेटॉलची बाटली ही असतेच असते। तर इथे बघा, सुरुवातीला जे मी काही नख तुम्हाला दाखवले माझे तर ते मी क्लीन करण्यासाठी डेटॉलचा वापर केला। थोडासा कापूस घेऊन त्यावर डेटॉल घेतलं आणि डायरेक्टली डेटॉल घेतल्यामुळे डेटॉलने आपले नख जे असतात ते अगदी स्वच्छ होतात। ही प्रोसेस आपल्याला नखांना नेल पेंट लावण्याच्या अगोदर करायची आहे। अशा पद्धतीने आठवड्यातून 15 दिवसातून एकदा तरी नक्कीच नख स्वच्छ करावीत। अशा पद्धतीने नख स्वच्छ केले तर काय होतं की नखांच्या साईडला आलेला पिवळटपणा, काळपटपणा किंवा जंतूंमुळे आपले नख जे असतात ते डलनेस आल्यासारखं होतो नखावरती आणि पिवळसरसुद्धा दिसू लागतात। तर हे असं होऊ नये म्हणून आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एक वेळेस तरी, ज्यावेळी तुम्ही नवीन नेल पेंट लावणार असाल त्याच्या अगोदर तरी कमीत कमी हे अशा पद्धतीने नख स्वच्छ करून घ्या। जरी तुम्ही डेली नेल पेंट यूज करत नसाल तर काही हरकत नाही, मी सुद्धा करत नाही। पण कधी आपण काय करतो की नेल पेंट लावत नाही म्हणून मग नखांनासुद्धा नखांची काळजी घेणं विसरून जातो। तर तसं न करता आपण आठवड्यातून 15 दिवसातून एक वेळेस अशा पद्धतीने नखांची डीप क्लिनिंग नक्की करून घेतली पाहिजे। नख जर तुमचे वाढलेले असतील तर एखादा जो काही ब्रश असतो आपला टूथब्रश, तर तो एखादा नवीनच घ्यायचा आणि तो नखांची क्लिनिंग करण्यासाठी ठेवून द्यायचा।
अशा पद्धतीने थोडंसं डेटॉलमध्ये तो ब्रश बुडवून मग नंतर तुम्ही नखं जे आहे ते घासून घेतले तर आतमध्ये जर तुमच्या वाढलेल्या नखामध्ये थोडीफार मळ असेल किंवा धूळ असेल जम्स असतील तर ते सगळं काही क्लीन होणार आहे आणि अशा पद्धतीने नखंसुद्धा तुमचे स्वच्छ होणार आहेत। तर आपण बघणार होतो आजच्या व्हिडिओमध्ये नखाला लावलेलं जे नेल पेंट असतं तर ते कसं रिमूव्ह करायचं। तुम्हाला माझ्या डाव्या हाताला अंगठ्याला लावलेलं जे नेल पेंट आहे ते मी रिमूव्ह करून दाखवणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी दोन्ही हाताचे जे नख होते ते असे स्वच्छ केलेले आहेत आणि नखाला जे मी नेल पेंट लावलेलं आहे ते मला आता रिमूव्ह करायचं आहे कारण ते मला नको आहे। दुसऱ्या कलरचं मी आता लावणार आहे पण मला ते ड्राय झालेलं नेल पेंट रिमूव्हर न वापरता मी त्याला काढणार आहे। खूपदा काय होतं की नेल पेंट रिमूव्हर आपल्याकडे अवेलेबल नसतं पण आपल्याला नेल पेंट काढायचंच असतं, मग तेव्हा काय करायचं की आपल्याकडे जे कोणत्या कलरचं नेल पेंट असेल त्याचाच वापर करायचा कारण नेल पेंटमध्ये सुद्धा नेल पेंट रिमूव्हरचा थोडाफार वापर केलेलाच असतो। तर तुम्ही बघू शकता नेल पेंट रिमूव्ह करण्यासाठी पुन्हा एकदा नेल पेंटचा मी वापर करणार आहे पण कसा करायचा कशा पद्धतीने करायचा ते पण सांगते। माझा जो अंगठा आहे तर याला मी पिवळं नेल पेंट लावलेलं होतं किंवा गोल्डन होतं आय थिंक, तर ते गोल्डन मी काढलेलं आहे, थोडासा गोल्डन शेड होता आणि येल्लोच होता तो शेड पण, तो मी पूर्ण काढलेला आहे। माझं जसं नेल होतं पहिलं तसंच झालेलं आहे, अगदी क्लीन झालेलं आहे। तर बघू शकता आता जे नेल पेंट मी लावलेलं आहे तर इथे मी तुम्हाला हे सुद्धा काढून दाखवणार आहे एका नखाचं माझ्या। तर आता इथे मी पुन्हा तेच नेल पेंट घेतलं आहे, कोणत्याही कलरचं घेतलं तरीसुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही। आता लावलेलं जे नेल पेंट आहे त्यावरतीच पुन्हा एकदा नेल पेंट मी लावून घेते आणि आता याला रिमूव्ह कसं करायचं ते पण दाखवते। तर ह्या अशा काही आपल्याकडे काही टिप्स असतात, उपयोगी टिप्स असतात, तर त्या वापरल्या तर वेळेची आणि पैशांची दोन्हीही बचत होते। नेल पेंट रिमूव्हर वेगळं आणून ठेवायची सुद्धा गरज लागत नाही, कालांतराने ते घरामध्ये तसंच राहिलं तर त्याची एक्सपायरी डेट संपून जाते पण पुन्हा आपण त्याला विकत घेत नाही किंवा मग घेतलं तर ते तसंच राहून जातं, वाया जातं, असं होऊ नये म्हणून मग आपण नाही घेतलं तरी हरकत नाही। आपल्याला कधीतरी एमर्जन्सीला हे लागणार असतं, त्यावेळी मग नेल पेंटचाच वापर करून तुम्ही नेल पेंट रिमूव्ह करू शकता। अशा पद्धतीने कापूस घ्यायचा आणि नंतर जोपर्यंत नेल पेंट ओला आहे तोवरच काय करायचं, कापसाने ते पुसून काढायचं। मग नवीन लावलेलं ओलसर नेल पेंट होतं त्यासोबतच ड्राय झालेलं नेल पेंट सुद्धा सहज निघून येतं आणि बघू शकता नेल पेंट जे आहे ते मी ड्राय झालेलं होतं त्यालाही काढलं आहे आणि जे वरती लावलेलं होतं ते सुद्धा काढलं आहे, म्हणजे आपलं नख जे आहे ते अगदी स्वच्छ आणि क्लीन झालेलं आहे, जसं काही आपण आता यावरती नेल पेंट लावलेलंच नव्हतं असं दिसतंय। बघू शकता नेल पेंट रिमूव्ह केलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नेल पेंट रिमूव्ह करण्याची ही सोपी ट्रिक वापरू शकता। आवडली असेल ट्रिक तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आवडली असेल तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका छानशा यूजफुल व्हिडिओसोबत, आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकासोबत, फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत नक्की शेअर करा कारण यूजफुल आहे, यूजफुल माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद।